ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहरासाठी उजनी धरण ते सोरेगाव पर्यंत नवीन पाइपलाइन साठी संपादित जमिनीचे सीमांकन डिमार्केशन करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असतानाही सीमांकन न दाखवता सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी अध्यक्ष महेंद्र जोगदंड, नाना रणदेवे, विकार कसबे, राहुल क्षीरसागर आदीजण उपस्थित होते। मी विकास कसबे, भारतीय दलित महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदरणीय संस्थापक अध्यक्ष आमचे संजूदादा खिलारे आम्ही बसून बैठक झाली, शेतकऱ्यासोबत संवाद केला। उजनी ते सोलापूर नवीन जे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुवात केलं सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत, त्या पाईपलाईनचं काम करत असताना ज्या शेतकऱ्याची जमीन भूसंपादित केली, ज्या शेतकऱ्याला भूमिहीन केलं, त्या शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्याची हद्द खुना खायम न करता शासनाच्या परिपत्रकामधील त्याची तरतूद असताना त्या शेतकऱ्याला त्याचा मुबदला न देता सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या काही अधिकाऱ्यांनी त्या रकमेचं पूर्ण अपहरण केल्याबद्दल आमची महापालिका आयुक्तांना विनंती होती की संबंधित दोषी व अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, आपण कायदेशीर चौकशी करून अन्यथा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं येणाऱ्या 8 दिवसात सोलापूर महानगरपालिकेला टाळेबंदी आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं स्वतः विकास कसबे, आमचे शहराच्या नेते महेंद्रजी जोगदंड, तसेच नाना रणदिवे आम्ही सर्व्या कार्यकर्त्यांनी बसून हा ठराव आज मान्य केला आणि आयुक्तांना आत्ता निवेदन देऊन विनंती केली की साहेब येणाऱ्या 8 दिवसात ह्याच्यावर विचार व्हावा, एवढीच विनंती करतो। जय भीम, जय भारत।